नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. मी अत्यंत एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे, तर स्पष्टीकरण करतो आहे. शासन निर्णय GR स्वग्राम व महाराष्ट्र दर्शन प्रवास रजा सवलत वित्त विभागाच्या सुधारित शासन निर्णय GR हा निर्गमित झाला असून या GR प्रमाणे महाराष्ट्र राज्य अधिकारी असो कर्मचारी असो यांना देय असलेल्या स्वग्राम म्हणजे स्वतःच्या गावी व महाराष्ट्र प्रवास दर्शन सवलतीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया. तर काय स्पष्टीकरण आहे ते पाहूया. महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी यांना देय असणाऱ्या स्वग्राम म्हणजे स्वतःच्या गावाकडे जाणे येणे करण्यासाठी व महाराष्ट्र प्रवास दर्शन म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये प्रवास दर्शन करण्यासाठी सवलत तरतूद वित्त विभागाच्या दिनांक 10 जून 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार महत्वपूर्ण काही नवीन सुधारणा करण्यात आल्या आहे. मग त्या सुधारणा कोणत्या करण्यात आल्या आहे? महाराष्ट्र राज्य अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या स्वग्राम जाण्यासाठी वर्षातून दोन वेळा स्वग्राम प्रवास सवलत देण्यात येते, म्हणजे वर्षातून दोन वर्षातून एक वेळा ही सवलत देण्यात येते. तर 4 वर्षाच्या एक गटामध्ये म्हणजे 4 वर्षाचा एक गट तयार करून त्या गट वर्षामध्ये प्रवास दर्शन रजा आणू नये आहे. सदर सवलतीत घेत असताना वित्त विभागाच्या सुधारित तरतुदी 10/6/2015 रोजी शासन निर्णयानुसार काही अटी आणि शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. मग त्या अटी आणि शर्ती कोणत्या आहे बघणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे स्वग्राम सवलत म्हणजे स्वतःच्या गावाकडे जाण्याच्या सवलतीची पहिली अट स्पष्ट करूया. स्वग्राम प्रवास सवलत लाभ घेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या आत सेवा पुस्तिकेमध्ये आपले स्वग्राम घोषित करणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्या सेवा पुस्तिकेवर आपलं सेवाग्राम हे गाव कोणतं आहे त्या गावाची नोंद करणे आवश्यक आहे. स्वग्राम हा अधिकारी कर्मचारी सेवा काळामध्ये फक्त एकदाच बदलता येणार आहे, ते पुन्हा बदलता येणार नाहीत. सदर प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी राज्यामध्ये किंवा राज्याबाहेर अंतराची कोणतीही मर्यादा नाहीत. आपलं स्वतःचं गाव भारतात कुठेही असो तिथून आपल्याला तो प्रवास करता येतो. भारताबाहेर स्वग्राम असल्या देखील राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास सवलत आणू नये आहे. भारताबाहेर स्वग्राम असल्यास म्हणजे आपल्या भारताच्या बाहेर जगामध्ये कुठेही असल्यास आपलं स्वग्राम, तर तेथेही स्वग्रामचा लाभ घेता येतो. मित्रांनो, मग याबाबत महाराष्ट्र दर्शनाची काय तरतूद आहे तेही सुद्धा पाहूया. राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा काळात 4 वर्षातून एका गटामध्ये वर्षासाठी एकदा महाराष्ट्र दर्शन सवलतीचा लाभ घेता येतो. यामध्ये आपल्या कुटुंबाचा देखील प्रवास खर्च प्रतिपूर्ती करण्यात येतो, परंतु कुटुंबामध्ये केवळ पती पत्नी व 2 अपत्य यांनाच ही सवलत दिली जाते. यामध्ये थोडी सुधारणा केली तर दिनांक 30 एप्रिल 2001 रोजी यामध्ये स्पष्ट काही तरतुदीत सुधारणा केली. अधिक मुले 2 पेक्षा अधिक मुले असतील व त्यांची संख्या ही नंतर वाढली नसल्यास अशा कुटुंबास देखील लाभ आणू नये करण्यात येतो. तसेच आई वडील भाऊ बहीण यांचे नाव आपल्या रेशन कार्डवर कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावरील असल्यास अशा नाही यावेळी प्रवास नेय रजा लागू आहेत. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून सदर प्रवास सवलतीचा वित्त विभागाकडून सुधारित शासन निर्णय हा केलेला आहे आणि तो 30 एप्रिल 2001 रोजी करण्यात आला. सदर शासन निर्णय डाउनलोड करून आपण त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत, तिथून आपण त्या शासन निर्णयाची PDF घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.